डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त मी अनिशा जावीर त्यांना विनम्र अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारे होते असं नाही, तर त्यांनी सर्व भारतीयांसाठी आयुष्य वेचले आहे. बाबासाहेबांनी महिलांसाठी खूप मोठे व उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, त्यापैकी एक मनुस्मृती दहन. तत्कालीन समाजव्यवस्था मनुस्मृतीच्या नियमानुसार चालत होती. मनुस्मृतीने दलितांना व स्त्रियांना सवर्णांसाठी केवळ उपभोग्यमय म्हणून दर्जा देण्यात आला होता. मनुस्मृतीमध्ये दलितांना व स्त्रियांना समानतेची वागणूक तर नव्हतीच, या उलट माणुसकीला न शोभणारे नियम अंतर्भूत होते, ज्या आधारे धर्मवर्तन निश्चित केले जात होते. मनुस्मृतीनुसार स्त्रियांना नीच समजल्या जाणाऱ्या सती प्रथा, बालविवाह, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, नवरा मेला तर जिवंत अग्नीत उडी मारून स्वतःला जाळून मरून जाणं, या आणि अशा अनेक विक्षिप्त कायद्यांनी भरलेल्या मनुस्मृतीत स्त्रियांच्या बाबतीतले कायदे व नियम इतक्या खालच्या पातळीवर लिहिले गेले होते की ती मनुस्मृती आजच्या आधुनिक स्त्रीने जर वाचली असती तर ती स्त्री सुद्धा तेच करेल जे बाबासाहेबांनी त्यावेळी केले होते. हे आजच्या भारतीय स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे. केवळ सवर्णांसाठी व पुरुषसत्ताक समाजासाठी पूरक असणाऱ्या जातीभेद, वर्णभेद बळकट करणाऱ्या या मनुस्मृती ग्रंथाचे दहन बाबासाहेबांनी केले. माणसाला माणसाप्रमाणे वागणूक न देता जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद बळकट करणाऱ्या, जन्माच्या आधारे नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही नियमांना, कायद्याला आम्ही अमान्य करत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचे कामगारांसाठीचे कार्य हे दलित कार्य म्हणता येईल का? सर्व कामगारांसाठी आठवडा सुट्टी, रजेचा हक्क, स्त्रियांच्या गर्भधारणावस्थेतील सवलती, रजा ह्या केवळ बाबासाहेबांमुळेच आहेत. पूर्वी कामगारांना गुलाम समजत, गुलामाप्रमाणे कामगारांना मालक व शासनाने अत्याचार व पिळवणूक करू नये यासाठी नोकर वर्गाला आठवड्यातून सुट्टी, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड असे कल्याणकारी नियम केले. हे फक्त दलितांसाठी नाही तर समस्त भारतीय कामगारांसाठी होते. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील ज्या आधारे सिद्ध होईल की डॉक्टर बाबासाहेबांचे जीवित कार्य केवळ दलितांसाठीच होते असे नाही, समस्त भारतीयांसाठी होते. परंतु बाबासाहेबांच्या काही अजाणत्यांनी त्यांच्या जीवित कार्यावर मारलेला दलितांचा कैवारी हा शाप आता पुसणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी केलेल्या विद्रोहामुळे व संविधानामुळे नमूद केलेल्या कलमानुसार आज रोजीच्या धर्मामध्ये अनिष्ट रूढी परंपरा कमी झालेल्या आहेत. स्त्रीबंधनं, जुलूम, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेद आता तितकंसं राहिलेलं नाही. अशा आमच्या महामानवाला त्रिवार वंदन. ही टिपण मी रवी किरण जावीर यांच्या लेखातून घेतलेली आहे. धन्यवाद.